नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रुरल एज्युकेअर कॉलेज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आतापर्यंत बघितलं तो पहिला टॉपिक बघितला मॅथमॅटिकल लॉजिक, तो आपण पूर्ण केला। आता आपल्याला दुसरा टॉपिक बघायचा आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स। ऍक्च्युअली तो तिसरा आहे, दुसरा मॅट्रायसेस आहे, तो आपण नंतर पाहणार आहे। आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स बघायचं। आता तो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे तुम्ही नववी पासून पाहताय, 9वी 10वीला बेसिक्स होते, नंतर 11वीला जरा त्याच्यामध्ये डीप झालं, आता 12वीला त्याच्या पुढचे सोल्युशन्स, जे 11वीला झालं त्याच्यावरती डिपेंडंट 12वीला आपल्याला पॉइंट्स दिलेले। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स हा एक पॉइंट होता। त्याच्यामध्ये काय तर π/2 θ असेल, sin π/2 θ, cos π/2 θ, किंवा π θ, किंवा π+θ, 3π/2 θ, 3π/2+θ, 2π-θ, 2π+θ, ह्याच्यासाठीचे फॉर्म्युले होते। आता त्याच फॉर्म्युलेचा वापर करून आपल्याला पहिला पॉइंट दिला ह्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, प्रिन्सिपल सोल्युशन्स आणि जनरल सोल्युशन्स, ते आपल्याला बघायचे मग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स। आता ह्याच्यामध्ये इथं वापरताना आपण कायम 180 पटीतलेच फॉर्म्युले वापरायचे, म्हणजे पाय इन द मल्टिपल ऑफ पाय ह्या फॉर्मॅट मधलेच फॉर्म्युले आपण वापरणार आहे। मग त्याच्यामध्ये कसं होत आहे तर चार क्वाड्रंट येतात, चार क्वाड्रंट पैकी दोन कुठल्या तरी दोन क्वाड्रंट मध्ये एक तुमचा ट्रिगोनोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतो। पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह येतात, दुसऱ्यामध्ये साइन पॉझिटिव्ह असतं, तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह असतं, आणि चौथ्यामध्ये असतं ते कॉस पॉझिटिव्ह असतं। मग त्याच्यावरून आपल्याला ते फॉर्म्युले ते कायम π-π+ आणि 2π- या तीन फॉर्मॅट मधलेच वापरायचे। फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह, तुम्हाला चार्ट मधला दिलेल्या व्हॅल्यू पण सगळ्या पॉझिटिव्हच असतात, त्यामुळे पॉझिटिव्ह अँगल साठी एकच फॉर्म्युला आहे, म्हणजे उत्तर त्याचं पॉझिटिव्ह येतं, ह्याचा एकच फॉर्म्युला, कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, त्यामुळे आपल्याला ते पॉझिटिव्ह अँगल पहिल्यांदा फॉर्म्युले बघायचे। आता साईन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं तर साईन थीटा हे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, दुसरा क्वाड्रंट म्हणजे 180 पेक्षा लहान असतो, म्हणजे तो π-θ असा होईल। साईन π-θ इज इक्वल टू काय होणार तर ते साईन थीटा, म्हणजे त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे। दुसरा आता कॉस आहे, कॉस बघितलं तर चौथ्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे ते 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, आपण 180 पटीत बघतोय म्हणजे 360 पेक्षा लहान झालं, म्हणजे 2π-θ हा कॉस साठीचा फॉर्म्युला होईल। आणि तिसरं टॅन, टॅन तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे 180 पेक्षा जास्त आहे तर π/θ असेल टॅन साठी, टॅन π/θ इज इक्वल टू टॅन थीटा, हे झाले पॉझिटिव्ह अँगल। पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात आणि हे आपल्याला मिळाले सेकंड फोर्थ आणि थर्ड क्वाड्रंट नुसार साइन कॉस टॅन पॉझिटिव्ह, पण आता निगेटिव्ह, समजा टॅन थीटा इज इक्वल टू -1 दिले, मग ते कुठल्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार तर तिसरा सोडून, पहिला आणि तिसरा सोडून राहिले दुसरा आणि चौथा मध्ये, मग त्याचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले बघूया आपण। पहिला sin π+θ इज इक्वल टू -sin θ, कारण पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, मग तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये निगेटिव्ह असणार, म्हणजे sin π+ आणि दुसरा येणार आहे तो sin 2π-θ इज इक्वल टू -sin θ, म्हणजे तिसरा आणि चौथा क्वाड्रंट। आता कॉस चे बघायचे, कॉस चौथ्या मध्ये आणि पहिल्या मध्ये पॉझिटिव्ह असतं, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये ते निगेटिव्ह येणार, म्हणजे π- आणि π+ ह्या दोन्ही ठिकाणी ते निगेटिव्ह असेल। cos π-θ cos π+θ इज इक्वल टू -cos θ येणार, आणि तिसरं टॅन आलं, टॅन पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, मग काय होईल, पहिला आणि तिसरा गेला तर दुसरा आणि चौथा, दुसऱ्याला π-θ आणि चौथ्याला 2π-θ, याच्यासाठी -tan θ येईल। आले, हे फॉर्म्युले लिहून ठेवा, कारण आपल्याला लागणार आहे, फॉर्म्युले वापरावे लागतील, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे किंवा लिहून ठेवा, तर आपल्याला लागणारे फॉर्म्युले ते, पहिला पॉइंट ह्या फॉर्म्युल्यावरती जास्त करून डिपेंडेंट आहे, त्यामुळे हे लागणार। आता हे झाले बेसिक, आता आपल्याला 12वी साठीचा पहिला पॉइंट बघायचा, तो काय आहे तर प्रिन्सिपल सोल्युशन। प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय तर तुम्हाला एक किंमत दिलेली असेल, त्याच्या दोन व्हॅल्यू काढायची, म्हणजे कुठल्या दोन क्वाड्रंट मध्ये ते बघायचं,
जे पॉझिटिव्ह असेल तर कुठल्या दोन क्वाड्रंटमध्ये, निगेटिव्ह असेल तर कुठल्या दोन क्वाड्रंटमध्ये, मग त्याची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला शोधायची असते. हे प्रिन्सिपल सोल्युशन. दुसरं आहे ते जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन मग आता ह्याचे तीन वेगवेगळे टाईप आहेत. आपण जनरल सोल्युशन फक्त तीन टर्मचं घेऊ शकतो. कुठलं? तर साईन, कॉस आणि टॅन. ह्या तीनच टर्मचं फक्त आपण जनरल सोल्युशन घेऊ शकतो. मग त्याच्यात पण टाईप आहे. पहिला टाईप आहे तो उजवी बाजू झिरो असेल, म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू झिरो, कॉस थिटा इज इक्वल टू झिरो, टॅन थिटा इज इक्वल टू झिरो असं असेल तर. मग त्यात आपण पहिलं बघूया. आता साईन थिटा इज इक्वल टू झिरो इज त्याचं जनरल सोल्युशन असेल. थिटा इज इक्वल टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड, झेड म्हणजे इंटीजर नंबर. थिटा म्हणजे तुम्हाला जो काही साईनचा अँगल दिलाय तो घ्यायचा, इज इक्वल टू एन पाय. राईट साईड तशीच राहील कारण व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, यांच्या व्हॅल्यू वरती ते चेंज होत जाणार आहे म्हणून ते आपण घेतलं. दुसरं कॉस थिटा इज इक्वल टू झिरो इज थिटा इज इक्वल टू टू एन प्लस वन इंटू पाय बाय टू, एन बिलॉंग्स टू झेड. परत झेड म्हणजे इंटीजर नंबर, कॉसचा फॉर्म्युला टू एन प्लस वन इंटू पाय बाय टू. तिसरा टॅन थिटा इज इक्वल टू झिरो साठी तो आणि साईनचा सेमच आहे, म्हणजे थिटा इज इक्वल टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड. हे पहिला पॉइंट झाला जनरल सोल्युशन फॉर उजवी बाजू झिरो असता, लक्षात येईल. आता दुसरं घ्यायचं म्हणजे काय असेल दुसऱ्यामध्ये, तर दुसऱ्यामध्ये आहे डाव्या बाजूला साईन दिलंय तर उजव्या बाजूला पण साईन, डाव्या बाजूला कॉस दिला तर उजव्या बाजूला पण कॉस येते, टॅन दिलं तर ते पण टॅन येते. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असेल त्याचं कन्वर्जन आपण साईन कॉस टॅन मध्ये करू शकतो. असं जर असेल तर त्याचं जनरल सोल्युशन बघायचं. पहिल्यांदा साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा साठी बघणार आहे आपण, म्हणजे दोन्ही बाजूला साईन, डाव्या बाजूचा अँगल थिटा, उजव्या बाजूचा अँगल असेल तो अल्फा घेणार आहे आपण. मग त्याचं जनरल सोल्युशन काय असतं? थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा. लक्षात ठेवा आपल्याला एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा, दोन्ही बाजूला साईन असेल तर. सपोज दोन्ही बाजूला कॉस असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज थिटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलॉंग्स टू झेड. दोन्ही बाजूला कॉस आलं तर टू एन पाय प्लस मायनस अल्फा, आणि दोन्ही बाजूला टॅन आलं तर त्याचा फॉर्म्युला असेल थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. म्हणजे फक्त साईनचं जरा लक्षात ठेवताना व्यवस्थित ठेवावं लागेल, मायनस वन प्लस टू एन अल्फा, इथं काय टू एन पाय प्लस मायनस अल्फा आणि एन पाय प्लस अल्फा एवढंच येईल. आणि आता तिसरा फॉर्म्युला आहे, जर दोन्ही बाजूला स्क्वेअर असतील, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असं जर असेल तर, असं असेल तर त्या तिन्हींसाठी सेम फॉर्म्युला आहे. साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साईन स्क्वेअर अल्फा असेल, किंवा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल, किंवा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल, तर तिन्हींसाठी सेम आहे तो फॉर्म्युला असतो थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलॉंग्स टू झेड असेल. लक्षात ठेव हे तीन वेगवेगळ्या टाईपचे फॉर्म्युले आले. म्हणजे कुठले? तर पहिल्यांदा तुमचा आला तो उजवी बाजू झिरो असेल, दुसरा असेल उजव्या बाजूला काहीतरी व्हॅल्यू असेल म्हणजे त्याचं कन्वर्जन साईन कॉस टॅन मध्ये होऊ शकतं, आणि तिसरा स्क्वेअर असतील तर. असे ते तीन जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आले. आता ह्या प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन वरती आपल्याला एक्झरसाइज दिलाय 3.1, तो आपण एक्झरसाइज 3.1. पहिला प्रश्न आहे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आपण बघितलं, दोन किमती फक्त काढायच्या, वन बाय टू दिलं तर ते कुठं कुठं वन बाय टू असणार आहे ते फक्त आपल्याला शोधायचं. मग पहिलं घेतलं कॉस थिटा इज इक्वल टू वन, पहिल्यांदा गिव्हन कॉस थिटा इज इक्वल टू वन बाय टू दिलेली. कॉस कितीची वन बाय टू असते व्हॅल्यू? तर ती 60 असते, म्हणजे 5/3 असते. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 5/3 झालं, कारण कॉस 5/3 वन बाय टू, म्हणजे कम्पेअर केलं तर थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळालं 5/3 आलं, ही पहिली व्हॅल्यू झाली. आता ह्याची कंडिशन चेक करायची, काय असते कंडिशन? तर 0 <3 >2 π, म्हणजे 0 ते 360 मध्ये ती व्हॅल्यू आली पाहिजे. येते 60 हे 360 लहान, 0 मोठे, म्हणून आपण ती कंडिशन लिहिली. आता उत्तर कॉस थिटा इज इक्वल टू 1/2 हे पॉझिटिव्ह आहे, 1/2 म्हणजे पॉझिटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. कॉस कॉस चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे आपण वापरणार तो कॉस 2π - थिटा इज इक्वल टू कॉस थिटा.
मतलब काय घेणार आहे, तर दिलेले इक्वेशन ची डावी बाजू काय आहे, तर ती कॉस थीटा आणि ह्याची डावी बाजू कॉस 2 पाय मायनस थीटा हे कंपेअर करणार. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2 पाय मायनस थीटा, म्हणजे आता आपल्याला माहित आहे वरती व्हॅल्यू पाय बाय 3 आहे, ती पुट केली आपण क्रॉस मल्टीप्लाय करून सॉल्व केलं तर ते होणार आहे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 5 पाय बाय 3 झालं. त्याच्यावरून थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 आलं, थीटा 5 पाय बाय 3 आला, मग ते कंडिशन चेक केली 0 लेस देन 5 पाय बाय 3 लेस देन 2 पाय. आता लेस देन 2 पाय येणारच कारण 2 पाय मायनस हा फॉर्म्युला वापर, त्यामुळे हे पण ट्रू आलं, जे दोन किमती मिळाल्या थीटाच्या जिथे प्रिन्सिपल सोल्युशन. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 इज थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 इज. म्हणजे पहिल्यांदा डायरेक्ट तुम्हाला चार्ट नुसार मिळालेली व्हॅल्यू, नंतर पॉझिटिव्ह होतं म्हणून पॉझिटिव्ह अँगल आहे फॉर्म्युला आपण वापरतो, त्याच्यावरून हे आलेलं दोन किमती म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. दुसरं काय, तर सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. आता आपण फक्त सेकच घेऊ शकतो तशी काय अडचण नाही, पण आपण जनरली कन्वर्जन करतो साइन कॉस टॅन मध्येच कन्वर्जन करायचं आहे त्याचं. पहिल्यांदा दिलेलं घेतलं गिव्हन sec theta is equal to 2/√3. sec चा रेसिप्रोकल म्हणजे काय होणार, 1 sec म्हणजे 1/cos असतं, मग 1/cos चा रेसिप्रोकल cos theta होणार आणि 2/√3 चा पण रेसिप्रोकल √3/2 होईल. रेसिप्रोकल घेतला आपण cos theta is equal to √3/2 झालं. आता cos किती चाहिए √3/2 30 ची, म्हणजे पाय बाय 6 आहे. theta is equal to पाय बाय 6, फर्स्ट कंडिशन 0 लेस देन पाय बाय 6 लेस देन 2 पाय बाय 3, सॉरी 2 पाय 360 पेक्षा लहान आलं. आता उत्तर पॉझिटिव्ह होतं म्हणजे पॉझिटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचं कॉसचा. 2 पाय मायनस थीटा आत्ता झालाय का, कॉस 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. परत कम्पेअर करणार कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2 पाय मायनस पाय बाय 6 कारण थीटा पाय बाय 6. क्रॉस मल्टीप्लाय करून घेतलं तर ते कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 11 पाय बाय 6. मग कंडिशन आली 0 लेस देन 11 पाय बाय 6 लेस देन 2 पाय कारण थीटाची किंमत 11 पाय बाय 6 आहे, ते मिळालं आपल्याला. मग परत प्रिन्सिपल सोल्युशन दोन व्हॅल्यू आहे पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6. सेक थीटा इज इक्वल टू जे जे दिले तेच वापर, सेक थीटा इज इक्वल टू 2/√3 इज थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 अँड थीटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6. हे दुसरं एक्झाम्पल. पुढचं तिसरं बघायचं, कॉट थीटा इज इक्वल टू √3. परत कॉटचं घेता येत नाही म्हणजे आपल्याला टॅन वापरावं लागेल. पहिल्यांदा गिव्हन दिलेला आहे तसं घेतलं आपण कॉट थीटा इज इक्वल टू √3 रेसिप्रोकल घेऊ, म्हणजे टॅन थीटा होईल ते 1/√3. टॅन कितीची व्हॅल्यू 1/√3 असते, 30 ची असते बरोबर. टॅन थीटा इज इक्वल टू काय होईल तर टॅन पाय बाय 6 आलं, म्हणजे थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 आलं. फर्स्ट कंडिशन 0 लेस दॅन पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय झालं. आता दुसरा टॅन तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे टॅन पाय प्लस थीटाचा फॉर्म्युला आहे. परत कम्पेअर केलं टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस पाय बाय 6 के, क्रॉस मल्टीप्लाय करून घेतलं तर ते येणार आहे 7 पाय बाय 6. परत कंडिशन आली त्याच्या मग 0 लेस दॅन 7 पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय, म्हणजे परत प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं आपल्याला त्याचा, थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 अँड थीटा इज इक्वल टू 7 पाय बाय 6 असेल. तिसरं एक्झाम्पल झालं. पुढे आता cot theta is equal to 0. आता 0 चा रेसिप्रोकल 1/0 असेल, 1/0 म्हणजे इन्फिनिटी असेल, मग ते आपल्याला बघायचं cot theta is equal to 0. मग काय होणार, tan theta is equal to इन्फिनिटी. काय लक्षात ठेवा, 0 चा रेसिप्रोकल हा इन्फिनिटी असतो, tan theta is equal to इन्फिनिटी झाला. मग tan कितीची व्हॅल्यू इन्फिनिटी, तर पाय बाय 2 ची असते. tan theta is equal to tan पाय बाय 2, therefore theta is equal to pi by 2. कंडिशन आली 0 लेस देन पाय बाय 2 लेस देन 3 पाय बाय 2 सॉरी 2 पाय आलं ते त्यामधलीच आली की. आता परत फॉर्म्युला थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह म्हणजे पाय प्लस आला. परत कम्पेअर केलं लेफ्ट लेफ्ट साइड घेतल्या tan theta is equal to tan pi plus pi by 2 आलं. मग काय होणार, तर 3 पाय बाय 2 tan theta is equal to tan 3 पाय बाय 2, त्याची कंडिशन आली 0 लेस देन 3 पाय बाय 2 लेस देन 2 पाय आलं. फक्त त्याचे जनरल सोल्युशन्स प्रिन्सिपल सोल्युशन्स दोन मिळाले, पाय बाय 2 आणि दुसरा काय झाला तर 3
कॉट मागे झालं रूट थ्री तसंच फक्त झिरो होता, झिरोचा रिसिप्रोकल इन्फिनिटी एवढाच फक्त याच्यामध्ये. तर दुसरा क्वेश्चन, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहेत. आता सगळे पॉझिटिव्ह अँगल झाले म्हणजे उत्तर त्याची पॉझिटिव्ह होती, आता सगळ्याला आपल्याला बघायचे आहेत ते निगेटिव्ह अँगल साठी बघायचे. पहिला आहे साइन थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू, त्याचं उत्तर मायनस आहे. जर आपण चार्ट बघितला, टेबल दिला आपल्याला, व्हॅल्यूचा टेबल असतो, त्या टेबल मध्ये जर आपण बघितली तर त्याच्यात सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, निगेटिव्ह कुठंच नसतात. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला थीटाची व्हॅल्यू माहित करून घ्यावी लागेल, म्हणून आपण पहिल्यांदा दिलेलं आहे तसं घेतलं, साइन थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू, मायनस तसंच ठेवलं, साइन पाय बाय सिक्स ची व्हॅल्यू वन बाय टू असते, मायनस तसंच ठेवलं आपण त्याच्यासाठीच. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय होणार तर ती पाय बाय सिक्स आली. मायनस सोडून द्या, कारण मायनस साठी आपण फॉर्म्युले वापरणार, निगेटिव्ह अँगलचे दोन फॉर्म्युले आहेत आपण ते वापरणार. मग थीटा इज इक्वल टू पहिल्यांदा पाय बाय सिक्स फॉर्म्युला बघूया. आता निगेटिव्ह अँगलचे साइन तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असते, त्याचे फॉर्म्युले वापरायचे. साइन पाय प्लस थीटा आणि साइन टू पाय मायनस थीटा हे ते दोन फॉर्म्युले. आपण पहिला फॉर्म्युला वापर, साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. मग आता याची डावी बाजू दिलेली दिलेली इक्वेशन ची साइन थीटाच होती, तर साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस पाय बाय सिक्स झाला, कारण थीटा म्हणजे इथं जे आले ती व्हॅल्यू वन बाय टू कितीची, तर पाय बाय सिक्स होती, म्हणून पाय बाय सिक्स क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं, सेवन पाय बाय सिक्स झालं. म्हणजे थीटा आपल्याला मिळालं ते सेवन पाय बाय सिक्स. मग त्याची कंडिशन झिरो लेस दॅन सेवन पाय बाय सिक्स लेस दॅन टू पाय, हा पहिला फॉर्म्युला झाला. दोन किमती आपल्याला काढायच्या असतात, त्यातली पहिली मिळाली, आता दुसरी घ्यायची. काय दुसरा? तर साइन टू पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. परत मग लेफ्ट साइड कम्पेअर केला, देअर फोर साइन थीटा इज इक्वल टू साइन टू पाय मायनस फाय बाय सिक्स झालं, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर ते इलेवन पाय बाय सिक्स झालं. कम्पेअर केलं थीटा इज इक्वल टू इलेवन फाय बाय सिक्स, परत कंडिशन झिरो लेस दॅन इलेवन फाय बाय सिक्स लेस दॅन टू पाय आलं. मग आता ते प्रिन्सिपल सोल्युशन झालं त्या दोन व्हॅल्यू, सेवन फाय बाय सिक्स इलेवन फाय बाय सिक्स. लक्षात येईल, पॉझिटिव्ह असेल तर एक डायरेक्ट मिळते आणि एक आपल्याला फॉर्म्युल्याने मिळते, पण निगेटिव्ह असेल तर मात्र दोन्ही पण निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले वापरायचे आणि त्याच्यावरून उत्तर काढायचं. त्याच्या अगोदर आपल्याला थीटा कन्सिडर करावा लागतो. तो कसा कन्सिडर करायचा? तर निगेटिव्ह नाही असं समजायचं आणि ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, तर ती कितीला पॉझिटिव्ह असते, कुठल्या अँगलला पॉझिटिव्ह असते, ती व्हॅल्यू म्हणजे तुमची थीटाची व्हॅल्यू कन्सिडर करायची. त्याच्यावर आपल्याला त्या बाकीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. टॅन थीटा इज इक्वल टू मायनस वन, पहिल्यांदा दिलेलं घेतलं, मायनस तसंच ठेवणार. टॅन कितीची व्हॅल्यू वन असते, तर पाय बाय फोर असते. टॅन थीटा इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय फोर मिळालं आपल्याला, म्हणजे थीटा थोडक्यात पाय बाय फोर आलं. आता निगेटिव्ह अँगलचा पहिला फॉर्म्युला वापरू आपण, काय असतो? तर पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. कम्पेअर केलं डावी बाजू काय दिलेली इक्वेशनची, तर टॅन थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस पाय बाय फोर, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर ते थ्री पाय बाय फोर आलं. थीटा इज इक्वल टू थ्री पाय बाय फोर मिळालं आपल्याला. मग कंडिशन आली झिरो लेस दॅन थ्री पाय बाय फोर लेस दॅन टू पाय, हे पहिल्याच मिळालं. आता दुसरा निगेटिव्ह अँगल करू, टॅन टू पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. म्हणजे परत कम्पेअर करू शकतो आपण लेफ्ट साइड, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन टू पाय मायनस पाय बाय फोर, परत तिरकस गुणाकार करून घेतला काय येईल, तर सेवन पाय बाय फोर. म्हणजे थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला सेवन पाय बाय फोर, देअरफोर झिरो लेस दॅन सेवन पाय बाय फोर लेस दॅन टू पाय मॅन. हेच तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन, ते फक्त खाली सेंटेन्स मध्ये लिहितोय आपण. थ्री कोसेक थीटा प्लस टू इज इक्वल टू झिरो, ह्याच्यावरून कोसेक थीटाची व्हॅल्यू आपल्याला तयार करायची. काय होणार? प्लस टू उजव्या बाजूला गेलं तर मायनस टू, रूट थ्री मल्टिप्लाय होतं ते काय होणार तर डिवाइड झालं. कोसेक थीटा इज इक्वल टू मायनस टू बाय रूट थ्री झालं. कोसेक कशाचं रेसिप्रोकल? तर साइन झालं. साइन थीटा इज इक्वल टू रेसिप्रोकल रूट थ्री बाय टू मायनस रूट थ्री बाय टू मिळालं. आता साइन कितीची व्हॅल्यू रूट थ्री बाय टू असते? तर पाय बाय थ्री ची असते, मायनस स्क्वेअरचं तसंच होतं. म्हणजे थीटा आपल्याला पाय बाय थ्री मिळालं. आता निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला, पहिला पाय प्लस असतो, साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस पाय बाय थ्री.
तिरकस गुणाकार करून घेतला तर होणार ते 4π/3। थीटा 4π/3 आला, मग कंडिशन 0 <4π/3> <2π मिळाला आपल्याला। दुसरा फॉर्म्युला 2π-θ, जे काय होणार तर त्याचा साइन थीटा इज इक्वल टू साइन 2π-π/3 झाला, म्हणजे 5π/3 आला। थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5π/3 आली, 0 <5π/3> <2π। तेच प्रिन्सिपल सोल्युशन होता, तेच येणार आहे। आता पुढचा क्वेश्चन, हे निगेटिव्ह प्रिन्सिपल सोल्युशन संपला का, म्हणजे तो काही लहान पॉइंट होता, फक्त दोन तीन तिला काढायचे होते। आता आपल्याला पॉइंट दिलाय तो जनरल सोल्युशन, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन। त्यात दिले ते साइन थीटा इज इक्वल टू 1/2। जनरल सोल्युशन ला पॉझिटिव्ह असेल तर त्याचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही, फक्त निगेटिव्ह अँगल आला तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला तेवढा वापरावा लागतो। तर पहिल्यांदा दिलेले घेतलं, गिवन साइन थीटा इज इक्वल टू 1/2, मग साइन कितीची व्हॅल्यू 1/2 तर π/6। साइन थीटा इज इक्वल टू साइन π/6, दोन्ही बाजूला साइन आलं, त्याचं जनरल सोल्युशन। जनरल सोल्युशन फॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज, कारण दोन्ही बाजूला साइन म्हणून घेतलं, डाव्या बाजूचा अँगल थीटा म्हणजे थीटाच राहणार, अल्फा म्हणजे काय राहणार तर तो π/6। आपण अगोदर फॉर्म्युला लिहू, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, थीटा इज इक्वल टू n π + -1 n इंटू अल्फा। मग त्याच्यात प्रत्येक किमती ठेवला, थीटा म्हणजे काय तर थीटाच आहे आणि अल्फा म्हणजे π/6, ते तेवढं पुट करायचं। लहान एक्झाम्पल्स आहेत, 2 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे फक्त फॉर्म्युला पाठ असला पाहिजे, त्याच्यात आपण फक्त व्हॅल्यू कुठे करणार एवढंच त्याच्यामध्ये चेंज होतो। आता दुसरं, कॉस थीटा इज इक्वल टू √3/2। कॉस थीटा दिलेलं घेतलं आपण, कॉस थीटा इज इक्वल √3/2, कॉस कितीची व्हॅल्यू तर π/6 आली, दोन्ही बाजूला कॉस आले। परत जनरल सोल्युशन फॉर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज काय होणार तर त्याचा फॉर्म्युला 2 n π + -α। परत थीटा म्हणजे थीटाच आहे, अल्फा म्हणजे π/6 आहे, ते पुट केलं संपलं, एवढंच ठेवायचं त्याचं उत्तर। टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3, परत दिलेलं घेतलं, टॅन कितीची व्हॅल्यू 1/√3 तर π/6 आहे। परत टॅनचं जनरल सोल्युशन लिहिलं तर दोन्ही बाजूला टॅन आलं, म्हणजे काय असतं तर ते n π + α असतं, म्हणजे थीटाच आहे, अल्फा म्हणजे काय तर π/6 आहे, ते फक्त पुट केलं n π + π/6। चौथा आहे कॉट थीटा इज इक्वल टू 0। मी सांगितलं तसं कॉट आलं की त्याचं टॅन मध्ये झालं पाहिजे, आणि 0 चा रेसिप्रोकल हा इन्फिनिटी होईल। दिलेलं घेतलं कॉट थीटा इज इक्वल टू 0, देअरफोर 1/10θ इज इक्वल टू 0, मग रेसिप्रोकल घेतलं, 1/10 चा रेसिप्रोकल टॅन थीटा होईल, 0 चा इन्फिनिटी आहे। टॅन कितीची व्हॅल्यू इन्फिनिटी तर π/2 असते, म्हणजे परत दोन्ही बाजूला टॅन आलं, मग त्याचं जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन फॉर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज काय असतं तर थीटा इज इक्वल टू n π + α। थीटा म्हणजे थीटाच आहे, अल्फा म्हणजे फक्त π/2, ते पुट केलं मिळालं त्याचं आन्सर। आता आपल्याला चौथा प्रश्न बघायचा, सेक थीटा इज इक्वल टू √2 थीटा, तर सेक म्हणजे काय होणार तर 1/cos θ असेल, इज इक्वल टू √2, रेसिप्रोकल घेतला cos θ इज इक्वल टू 1/√2 होईल, मग कॉस कितीची व्हॅल्यू 1/√2 असते तर π/4, cos π/4 झालं, दोन्ही बाजूला कॉस आला, त्याचं जनरल सोल्युशन घेच काय असतं जनरल सोल्युशन तर ते असतं थीटा इज इक्वल टू 2 n π + -α। किंमत ठेवली आपण, अल्फा म्हणजे येणार आहे ते π/4 झालं, जनरल सोल्युशन। कोसेक थीटा इज इक्वल टू -α, आपण निगेटिव्ह लिहिलंय, निगेटिव्ह आपल्याला टेबलमध्ये व्हॅल्यू नसते, ती आपल्याला घ्यायची। आता पहिल्यांदा कोसेक थीटा दिलेलं ते घेतलं मी, साईन कोसेक म्हणजे 1/sin, रेसिप्रोकल घेतलं तर साईन थीटा इज इक्वल टू -1/√2, मायनस तसंच ठेवायचं, 1/√2 म्हणजे साईन π/4 होईल, -sin π/4 म्हणजे थोडक्यात थीटाची व्हॅल्यू। मग आता जनरल सोल्युशनला निगेटिव्ह अँगलचा एक फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल,
कुठला वापरायचा, तर दोन फॉर्म्युले त्यातला ओरिजिनच्या जवळचा वापरायचा, म्हणजे पहिला ज्याचा थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ असेल तर लहान, कुठला तर थर्ड क्वाड्रंट, मग थर्ड क्वाड्रंट मधला फॉर्म्युला वापरतात. काय फॉर्म्युला येतोय, तर तो साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा, थीटा म्हणजे आता पाय बाय फोर आहे. कम्पेअर केलं डावी बाजू साइन थीटा आली आपली कोसेकचा रेसिप्रोकल, साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस पाय बाय फोर, म्हणजे ते होणार फाईव्ह पाय बाय फोर, दोन्ही बाजूला साइन आलं. त्याचं जनरल सोल्युशन घेणार आपण, जनरल सोल्युशन फॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज, तो फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा. किमती ठेवल्या, अल्फाची फक्त ठेवायला लागेल, फाईव्ह पाय बाय फोर आलं, तेच त्याचा अँसर होणार. म्हणजे बघा, निगेटिव्ह अँगल आला की दोन निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले, त्यातला पहिलाच निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला फक्त वापरायचा आणि मग त्याच्यावरून जनरल सोल्युशन. तिसरं, टॅन थीटा इज इक्वल टू मायनस वन, मग काय होणार, दिलेलं घेतलं पाय बाय फोर ची व्हॅल्यू म्हणजे मायनस टेन पाय बाय फोर झालं. मग आता निगेटिव्ह अँगल आहे, निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला वापरायचा, टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा, दरफोर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस पाय बाय फोर, म्हणजे थ्री पाय बाय फोर, दोन्ही बाजूला टॅन आलं. मग आता त्याचं जनरल सोल्युशन वापरायचं, जनरल सोल्युशन फॉर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज, काय होणार, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा असेल, अल्फाची फक्त किंमत ठेवली थ्री पाय बाय फोर. साइन टू थीटा इज इक्वल टू वन बाय टू, आता अँगल टू थीटा पॉझिटिव्हच आहे, पाचवा क्वेश्चन आला आता हा. मग परत साइन टू थीटा इज इक्वल टू वन बाय टू घेतलं, साइन कितीची व्हॅल्यू वन बाय टू, पाय बाय सिक्स, साइन टू थीटा इज इक्वल टू साइन फाय बाय सिक्स, मग जनरल सोल्यूशन, दोन्ही बाजूला साइन आलंय त्याच्यासाठी, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज काय असणार, तर थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा. आता थीटा म्हणजे डाव्या बाजूचा अँगल किती आहे, तर तो टू थीटा, मग इथं टू थीटा ठेवा लागेल डाव्या बाजूला, इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा, म्हणजे पाय बाय सिक्स, किमती ठेवल्या. आता हे दोन आपल्याला इकडे आल्यानंतर भागिले आहे, म्हणजे दोन्हीला डिवाइड करावं लागेल, त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, पाय कॉमन काढू शकतो, ते पाय बाहेर येऊ शकतो, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतला, म्हणजे हे सिक्स ने इकडे मल्टिप्लाय केलं तर सिक्स एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इन टू पाय अपॉन सिक्स होणार. मग ते टू तिकडे गेल्यानंतर डिवाइड, सिक्स टू जर ट्वेल्व, म्हणजे पाय बाय ट्वेल्व कॉमन काढते, मग राहते काय, तर क्रॉस मल्टिप्लाय सिक्स एन राहणार आहे, बघा सिक्स एन प्लस मायनस वन रेस टू एन राहिले, पाय कॉमन काढलं सहा ने इकडे गुणलं म्हणजे सिक्स एन झालं, ते प्लस मायनस वन प्लस टू एन झालं, पाय बाहेर काढलं सहा आणि हे दोन इकडे आल्यानंतर भागले म्हणजे पाय का ट्वेल्व होणार. ज्यावेळी थीटाला काहीतरी कोएफिशियंट असतो त्यावेळी पाय कॉमन काढायचा आणि राहिलेल्या टर्मचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, लक्षात ठेवा. हे तुमचं फायनल आन्सर. पुढे आता टॅन टू थीटा बाय थ्री इज इक्वल टू रूट थ्री, पहिल्यांदा ते घेतलं गिव्हन टॅन टू थीटा बाय थ्री इज इक्वल टू रूट थ्री आलं, टॅन कितीची व्हॅल्यू रूट थ्री असते, तर ती पाय बाय थ्रीची असते, दोन्ही बाजूला टॅन आलं, मग त्याचं जनरल सोल्युशन घ्यायचं होतं आपल्याला, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा झालं, थीटा म्हणजे किती आहे, तर टू थीटा बाय थ्री, ते ठेवलं आपण, इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा म्हणजे पाय बाय थ्री झालं. आता तिरकस गुणाकार केला तर दोन्ही बाजूंचा छेद तीन तीन असू शकतो, म्हणजे थ्री एन पाय प्लस पाय अपॉन थ्री झालं, मग थ्रीला थ्री जाईल, ते दोन इकडे आल्यानंतर भागिले होणार, मग पाय कॉमन काढलं तर थ्री एन प्लस वन इंटू पाय बाय टू राहील. तिसरं, कॉट फोर थीटा इज इक्वल टू मायनस वन, दिलेलं घेतलं आपण, कॉट म्हणजे वन अपॉन टॅन आलं, रेसिप्रोकल टॅन फोर थीटा इज इक्वल टू मायनस वन, कारण मायनस वनचं रेसिप्रोकल मायनस वनच रे, मग पाय बाय फोर ची व्हॅल्यू मायनस टॅन पाय बाय फोर झालं, मग निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला काय आहे, तर पाय मायनस थीटा आहे, टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन. आता डावी बाजू काय आपली, टॅन फोर थीटा आहे आणि याची डावी बाजू टॅन पाय मायनस थीटा, हे कम्पेअर करा, देअरफोर टॅन फोर थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस पाय बाय फोर, म्हणजे ते थ्री पाय बाय फोर तिरकस गुणाकार. मग जनरल सोल्युशनचा आता फॉर्म्युला वापरायचा, काय असतो फॉर्म्युला, तर थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा, थीटा म्हणजे फोर थीटा झालं, अल्फा म्हणजे थ्री पाय बाय फोर, परत उजव्या बाजूला तिरकस गुणाकार केला तर फोर एन पाय प्लस थ्री पाय राहते, बरोबर, मग पाय कॉमन काढला आणि फोर पण बाहेर काढला, मग राहणार काय, फोर एन प्लस थ्री राहते,
आणि पाय बाय 16 होईल, कारण हे 4 गुणिले तिकडाला नंतर भागेल 4n प्लस 3 इंटू पाय बाय 16, हे त्याचं जनरल सोल्युशन. आता सहावा स्क्वेअर चा दिला आहे 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3, मग 4 इकडे आल्यानंतर भागिले cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3/4. मग आता हे स्क्वेअर मध्ये घ्यावं लागेल, 3/4 चा स्क्वेअर रूट रूट 3/2 त्याचा स्क्वेअर झाला. कॉस कितीची व्हॅल्यू रूट 3/2 असते, तर पाय बाय 6 ची असते, आणि मग त्याचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर पाय बाय 6 होईल. दोन्ही बाजूला कॉस स्क्वेअर आला, मग त्याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. एन बिलॉन्ग्स टू झेड, थीटा म्हणजे काय तर थीटा, अल्फा म्हणजे काय तर पाय बाय 6, ते फक्त पुट करायचं. चालू, फक्त तुम्हाला फॉर्म्युले जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला आन्सर्स काढता येणार. दुसरं फोर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 4 परत भागिले साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4 झालं. 1/2 चा स्क्वेअर होणार, 1/2 म्हणजे पाय बाय 6 ची साई व्हॅल्यू, म्हणजे साइन स्क्वेअर पाय बाय 6 आहे. दोन्ही बाजूला साइन स्क्वेअर आलं, जनरल सोल्युशन त्याचं घ्यायचं आपल्याला काय असतं, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. थीटाच्या जागी थीटाच आहे, त्यामुळे अल्फाची किंमत फक्त ठेवली आहे पाय बाय 6. तिसरा आहे कॉस 4 थीटा इज इक्वल टू कॉस 2. मगापासून कसं होतं, काहीतरी किंमत होती, आता इथं देताना दोन्ही बाजूला कॉस ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट जनरल सोल्युशन असेल. पहिल्यांदा दिलेलं घेतलं कॉस 4 थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा, जनरल सोल्युशन घेतलं, दोन्ही बाजूला कॉस असेल तर काय असतं, थीटा इज इक्वल टू 2 एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलॉन्ग्स टू 0. आता किमती डाव्या बाजूचा अँगल 4 थीटा, उजव्या बाजूचा अँगल 2 थीटा, अल्फा थीटाच्या जागी 4 थीटा, अल्फाच्या जागी 2 थीटा. तर दोन्ही बाजूला थीटा आला नको आहे आपल्याला, ते कुठंतरी एका बाजूला चाललं पाहिजे, तर डाव्या बाजूला चाललं पाहिजे, म्हणून आपण सेपरेट करू शकतो, एकदा प्लस आणि एकदा मायनस घेऊ शकतो. 4 थीटा इज इक्वल टू 2 एन पाय प्लस 2 थीटा, पहिल्यांदा प्लस घेतो आपण, मग ते 2 थीटा उजव्या बाजूला गेलं, डाव्या बाजूला गेलं तर मायनस होणार, म्हणजे 2 थीटा राहणार. 2 थीटा इज इक्वल टू एन पाय, दोनला दोन कॅन्सल होते, थीटा इज इक्वल टू एन पाय, किंवा आता मायनस घेऊ शकतो, ऑर 4 थीटा इज इक्वल टू 2 एन पाय मायनस 2 थीटा, मायनस 2 थीटा डाव्या बाजूला आला तर प्लस होणार, म्हणजे 6 थीटा येईल इज इक्वल टू 2 एन पाय, 6 इकडे भागिले होणार आहे, 2 ना भाग झाले म्हणजे 3 राहणार, एन पाय बाय 3. जनरल सोल्युशन मिळालं आपल्याला. दोन्ही बाजूला थीटा आला तर तुम्हाला एकदा प्लस एकदा मायनस घेऊन ते वेगळं करावं लागेल आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करावं लागेल. तसं आता साईन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, म्हणजे काय दिलंय तर साईन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा आहे, टॅन थीटाची फोडकली साईन थीटा आपण कॉस थीटा झाला, आता कॉस थीटा भागिले डावीकडे आल्यानंतर गुणिले झालं, म्हणजे साईन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साईन थीटा. उजव्या बाजूचा साईन थीटा डाव्या बाजूला आला तर मायनस होणार, मायनस साईन थीटा झालं इज इक्वल टू 0 होईल. मग साईन थीटा कॉमन काढता आला आपल्याला, तर ते राहणार काय, कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे आता दोन फॅक्टर्स, दोन्हींचा आपल्याला सेपरेट करायचं, पहिल्यांदा घेतलं साईन थीटा इज इक्वल टू 0, और दुसरं होणार कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता हे काय डायरेक्ट जनरल सोल्युशन, उजवी बाजू 0 आली, हे मायनस 1 उजवीकडे गेल्यानंतर प्लस 1, कॉस थीटा इज इक्वल टू 1 झालं. 1 म्हणजे कॉस कितीची तरी व्हॅल्यू असेल, कॉस 0 चाहिजे. आता जनरल सोल्युशन घ्यायचं, जनरल सोल्युशन फॉर कशाचं, तर डाव्या बाजूचं आहे साईन थीटा इज इक्वल टू 0 इज, आणि इकडे येणार ते कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज. डाव्या बाजू जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू एन पाय असतं फक्त, एन बिलॉन्ग्स टू झेड, आणि इकडे थीटा इज इक्वल टू 2 एन असतं, पण आपण एन ऑलरेडी वापरल्यामुळे एम वापरलं, 2 एम पाय प्लस मायनस अल्फा एम बिलॉन्ग्स टू झेड असेल. आधी इथं काही चेंज होणारच नाही, आता फक्त इकडे अल्फाची व्हॅल्यू पुट करायची, अल्फा म्हणजे किती आहे तर 0 आहे, कारण कॉस 0 आहे, अल्फाची व्हॅल्यू 0 पुट केली, प्लस मध्ये 0 असलं किंवा मायनस मध्ये असलं तर इथे कॅन्सल असेल, म्हणजे राहिलं काय, थीटा इज इक्वल टू 2 एम पाय एम बिलॉन्ग्स टू झेड असेल. त्यातला दुसरा येतात सातव्यातला टॅन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा, मग 3 टॅन थीटा
डाव्या बाजूला घेतली तर मायनस होणार, कॉमन काढू शकतो मग टॅन थीटा, टॅन स्क्वेअर थीटा मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. दोन फॅक्टर आले सेपरेट करायचे, पहिला टॅन थीटा इज इक्वल टू झिरो और टॅन स्क्वेअर थीटा मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. आता हे डायरेक्ट झिरो आहे, याचं डायरेक्ट जनरल सोल्युशन माहिती आहे आपल्याला, टॅन थीटा इज इक्वल टू झिरो साठीच. दुसऱ्याचं सिम्प्लिफाय करायचं, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू थ्री होईल, मग थ्री म्हणजे रूट थ्रीचा स्क्वेअर असेल, मग टॅन कितीची व्हॅल्यू रूट थ्री तर पाय बाय थ्री ची, म्हणजे त्याचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर पाय बाय थ्री होईल. इथं म्हणजे इकडं जनरल सोल्युशन येणार डाव्या बाजूला ते टॅन थीटा इज इक्वल टू झिरो साठीचं, आणि उजव्या बाजूला येणार ते टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा साठीच. आता जनरल सोल्युशन डाव्या बाजूला येणार टॅन थीटा इज इक्वल टू झिरो, आणि इकडे आहे टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. इकडचं काय तर थीटा इज इक्वल टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड, इकडं होईल थीटा इज इक्वल टू एम पाय प्लस मायनस अल्फा असेल, एम बिलॉंग्स टू झेड झाला. मग फक्त किंमत ठेवली त्याच्यामध्ये अल्फा पाय बाय थ्री एस, त्याचं जनरल सोल्युशन. हे दोन वेगवेगळे आले तर एकदा एन वापरा एकदा एम वापरा, हा तो रूल लक्षात ठेवा. तिसरं कॉस थीटा प्लस साईन थीटा इज इक्वल टू वन. आता हे अकरावीला एक्झाम्पल झाले, कॉस थीटा प्लस साईन थीटा इज इक्वल टू वन असेल. कॉस थीटा प्लस साईन थीटाचा एक दोन फॉर्म, त्यातला आपण कॉसचा फॉर्म्युला फक्त वापरणार. कॉस थीटा प्लस साईन थीटा म्हणजेच काय असतं तर रूट टू कॉस ऑफ थीटा मायनस पाय बाय फोर, हा फॉर्म्युला लक्षात ठेव. कॉस थीटा प्लस साईन थीटा आलं तर रूट टू कॉस ऑफ थीटा मायनस पाय बाय फोर, आणि जर मायनस आलं तर प्लस करायचं मध्ये, म्हणजे अपोजिट चिन्ह असतं ते फक्त, त्यानुसार ते वागायचं. मग रूट टू तिकडे गेल्यानंतर डिवाइड वन बाय रूट टू झालं, डावीकडे कॉस आहे म्हणजे उजवीकडे पण कॉस येऊ शकतं, कॉस कितीची व्हॅल्यू वन बाय रूट टू असते तर पाय बाय फोर चीच असते. झालं दोन्ही बाजूला कॉस आलाय, जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन फॉर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज थीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस अल्फा. किमती ठेवल्या, थीटा म्हणजे आता हे पूर्ण ब्रॅकेट आहे, थीटा मायनस पाय बाय फोर इज इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस उजव्या बाजूचा पाय बाय फोर आहे. आता हे मायनस पाय बाय फोर उजवीकडे आल्यानंतर प्लस होणार आहे, पण त्याच्यासाठी मध्ये प्लस आणि मायनस हे दोन वेगवेगळी चिन्ह आहेत, सेपरेट करायची. थीटा मायनस पाय बाय फोर इज इक्वल टू टू एन पाय प्लस पाय बाय फोर और थीटा मायनस पाय बाय फोर इज इक्वल टू टू एन पाय मायनस पाय बाय फोर एन बिलॉंग्स टू झेड. आता हे मायनस पाय बाय फोर उजव्या बाजूला आलं तर प्लस पाय बाय फोर, पाय बाय फोर म्हणजे पंचेचाळीस, पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणजे नव्वद येतं, नव्वद म्हणजे किती असणार तर ते पाय बाय टू असणार. म्हणजे फॉर्म्युला झाला थीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस पाय बाय टू होणार आहे, एन बिलॉंग्स टू झेड. आणि जर इकडे बघितलं तर मायनस पाय बाय फोर उजव्या बाजूला आलं तर प्लस पाय बाय फोर, म्हणजे मायनसला प्लस कॅन्सलच होत आहे, ते निघूनच येईल, म्हणजे राहणार इकडे थीटा इज इक्वल टू टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. तुम्हाला हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवावा लागेल. आणि आता शेवटचा पॉइंट, व्हिच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन्स. पहिला आहे कॉस थीटा इज इक्वल कॉस टू थीटा इज इक्वल टू मायनस वन, मग फक्त कॉस आलं तर त्याचा निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरून आपण व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर. म्हणून आपण काय म्हटलं तर हॅव अ सोल्युशन. पण कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू मायनस वन, कुठल्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो, बरोबर. त्यामुळे इथं काय म्हटलंय, डू नॉट हॅव अ सोल्युशन, कारण स्क्वेअर कधी निगेटिव्ह नाही, त्यामुळे त्याचे आपल्याला व्हॅल्यू मिळणं अशक्यच आहे ते, कारण इकडे स्क्वेअर इकडे पण स्क्वेअर येणं गरजेचंच आहे, ते मिळत नाही. म्हणून आपण काय म्हटलं, डू नॉट हॅव अ सोल्युशन. तिसरं आहे टू साईन थीटा इज इक्वल टू थ्री, म्हणजे साईन थीटा इज इक्वल टू थ्री बाय टू होणार, दोन भागिले झाले. चार्ट मध्ये तर आपल्याला थ्री बाय टू ही व्हॅल्यूज नाही कुठं, त्याचं पण आपल्याला जनरल सोल्युशन घेताच येणार नाही, म्हणजे चार्ट मध्ये व्हॅल्यूज मिळणार नाही. म्हणून आपण काय म्हटलं, डू नॉट हॅव अ सोल्युशन. आणि शेवटचा आहे थ्री टॅन थीटा इज इक्वल टू फाईव्ह आहे,
टेन थीटा इज इक्वल टू 5/3 होईल, त्याचा पण आपल्याला घेता येणार. इथे पण आपण काय म्हटलं तर डू नॉट हॅव अ सोल्युशन. म्हणजे बघा, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन हे आपण बघितलंय, आणि ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह अँगल फॉर्म्युले, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले आणि जनरल सोल्युशनचे जे काही फॉर्म्युले तेवढेच लागणार आहे. पॉझिटिव्ह अँगल निगेटिव्ह अँगल तर हे आपल्याला झालेलं आहे, त्यामुळं जास्त काही अडचण येणार नाही. तर इथंच आपला पहिला एक्झरसाइज संपलाय. मग आपण उद्या 3.2 बघू. तो कशावरती आहे तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स आहेत, म्हणजे त्याच्यात साइन रूल, कोसाइन रूल वगैरे. हा नवीन पॉइंट आहे, तो आपल्याला बघायचा. त्या रूलनुसार आपल्याला काही एक्झाम्पल प्रूव्ह करायचं, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.